विज्ञान विद्यापीठाच्या आदिवासींमधील आजारांवर संशोधनाच्या नाविन्यपूर्ण ब्लॉसम प्रकल्पाचा प्रारंभ 9 ऑगस्टला झाला. त्यानुसार नागपूर विभागातील चमूतील विद्यार्थी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणेही सुरू झाले. परंतु सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गोंदिया व चंद्रपूरमधील सर्वेक्षण सुमारे महिनाभर लांबल्याची माहिती आहे. पावसाने उसंत देताच तेथेही काम सुरू केले जाणार असल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नागपूर विभागीय केंद्राचा ब्लॉसम प्रकल्प 9 ऑगस्टला सुरू झाला. समारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर होत्या. यावेळी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले गेले. परंतु विदर्भातील बहुतांश भागात सातत्याने पाऊस पडत आहे. पूर्व विदर्भातील आदिवासी व मागास भागात पावसात जाण्यासह सर्वेक्षणाच्या कामात अडचणी संभावतात. पावसामुळे विद्यार्थी तेथे पोहोचणार कसे, गेल्यास तेथे त्यांची राहण्यासह फिरण्याची सोय कशी करणार, यासह इतर अडचणींमुळे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, देवरी भागातील प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम लांबून ऑक्टोबरवर गेले आहे. त्यापूर्वी विद्यापीठाने येथील सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी अधिकाऱ्यांना नमुने गोळा करण्यापासून नोंदीपर्यंतचे प्रशिक्षण देऊन सज्ज ठेवण्याचे निश्चित केले आहे. त्यानंतर पाऊस थांबताच सर्वेक्षण सुरू होईल. तर नागपूर, रामटेक, पारशिवनी विभागातील सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी अधिकाऱ्यांना मेडिकल रुग्णालयातील आरोग्य विद्यापीठाच्या विभागीय केंद्रात प्रशिक्षण सुरू झाले आहे. त्यानंतर 18 सप्टेंबरला येथील खापा गावात सर्वेक्षण सुरू होईल. ब्लॉसमसाठी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, देवरी, नागपूर, रामटेक, पारशिवनी असे 3 विभाग केले गेले. प्रत्येक विभागात 95% अधिक आदिवासी लोकसंख्या असलेल्या 8 गावांसह तेथील 10,000 आदिवासींचे सर्वेक्षण केले जाईल. येथे आदिवासी बांधवांची विविध वैद्यकीय तपासणी व पडताळणीसाठी प्रत्येकी 21 सदस्य राहतील. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.